पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे. पंडित नेहरू यांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या या ग्रंथालयाचं बांधकाम 1956 साली सुरू झालं होतं. पाहूया विद्यार्थ्यांच्या जीवाभावाच्या जयकर लायब्ररीची वाटचाल. तब्बल 3.5 लाख पुस्तकं, 1.5 लाखांहून अधिक नियतकालिक, 8.5 हजारांहून अधिक दुर्मिळ हस्तलिखित, कित्येक दुर्मिळ पत्रांचा संग्रह, विद्यापीठाचे सर्व 8,800 प्रबंध, हा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर लायब्ररीचा साहित्य खजिना. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असणाऱ्या पुण्यात देशातूनच नाही तर परदेशातूनही विद्यार्थी शिकायला येतात. त्यामध्येही विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या मोठी. यातील कित्येकांच्या विद्यार्थी ते संशोधक या प्रवासाची साक्ष देते ती जयकर लायब्ररी. 27 नोव्हेंबर 1958 साली विद्यापीठाच्या आवारातील ह्या वास्तूचं उद्घाटन झालं आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद जयकर यांचं नाव ह्या वास्तूला देण्यात आलं. 3 मजली दगडी इमारतीचं बांधकाम ग्रंथालयाला अनुसरूनच करण्यात आलंय. ह्या वास्तूमधील वाचनालय, आंबेडकर दालन आणि इतर विभाग आपलं लक्ष वेधून घेतात. वाचनालयात करण्यात आलेली प्रकाश योजना, लाकडी काम आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम हे अभ्यासात एकाग्रता साधता यावी ह्यासाठी विशेष करण्यात आलंय. तर जे संदर्भ ग्रंथ म्हणून आवश्यक जे पुस्तकं आम्हाला लागतात अभ्यासासाठी ती सगळी मला जयकर ग्रंथालयामध्ये उपलब्ध झालेली आहेत. एमफिलचा पण आणि आता 2013 माझं PhD ॲडमिशन आहे. 2013 ते आता 2017 चालू आहे. तर ते नियतकालिका असू दे किंवा वेगवेगळे संदर्भ ग्रंथ असू दे की जे दुर्मिळ आहेत, जे आउट ऑफ प्रिंट झालेले आहेत किंवा सहजासहजी बाहेर उपलब्ध होऊ शकत नाही, असे सगळे संदर्भ ग्रंथ मला इथे उपलब्ध झालेले आहेत. जे जुने थीसेस आहेत पण त्याच्यानुसार आधार घेऊन नवीन स्वरूपाची जी मांडणी करता येते की जुने पाहता येतात की कशा पद्धतीने संशोधनपर कार्य केलेले, याच्यापेक्षा नवीन काय केलं पाहिजे याचा एक अंदाज घेता येतो थीसेस पाहून जुने. आणि त्यानुसार एक संशोधनाला म्हणजे एक दिशा देण्यासाठी प्रयत्न होतो त्या ह्याचा थीसेसचा. गेल्या 60 वर्षात या लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकांची भर पडली. नचिकेळकर यांना गांधी आणि नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांपासून ते माडगुळकरांच्या हस्तलिखित कविता अशा अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान साहित्याची भर या लायब्ररीमध्ये पडत गेली. इमारत म्हणजे नुसतं बांधकाम किंवा खांब वास्तू असं नसून इमारतीच्या मागे अशी प्रेरणा आहे की जी ग्रंथालयाची कार्य अपेक्षित आहेत म्हणजे काय, कलेक्शन, ऑर्गनायझेशन, डेव्हलपमेंट, डिसिमिनेशन ऑफ नॉलेज रिसोर्सेस, ज्याचं काळानुरूप स्वरूप बदलतही गेलं आहे. म्हणजे छापील पुस्तकांकडून ई पुस्तकांपर्यंतच्या प्रवासामध्ये खूप टप्पे पण आहेत. ते टप्पे अंगीकारत त्याचबरोबर ते हँडल करायचे तंत्र आणि तंत्रज्ञानसुद्धा बदलत गेले. ते अंगीकारत ग्रंथालयाची वाटचाल आहे ती कशासाठी, तर वाचकांना मिळणाऱ्या समाधानासाठी आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबतच बाहेरील संशोधक दुर्मिळ संदर्भासाठी जयकर लायब्ररीची वाट धरतात. त्यामुळे जयकर लायब्ररी म्हणजे केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याच नाही तर शैक्षणिक क्षेत्रासाठी बोधिवृक्ष ठरतीये. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.